आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. हुपरी नगरपालिका सभेत अभूतपूर्व गोंधळ. गोंधळात जलकुंभ बांधणीवरून झालेल्या खडाजंगीची भर. गोंधळ खडाजंगीनेच गाजली सभा. नवनिर्मित हुपरी नगर परिषदेच्या आजच्या 6व्या सर्वसाधारण सभेत नगरसेवकांच्या अभूतपूर्व गोंधळात शहरात बंद पथदिवे नगरसेविका ऋतुजा गोंधळी यांनी उपस्थित केलेल्या कर्मचाऱ्यांचा 8 महिन्याचा थकीत पगार आणि धरणग्रस्त वसाहतीतील प्रलंबित जलकुंभ, राणी इंदुमती बेघर संघटनेच्या जागा मागणी आदी महत्वाच्या विषयांवर जोरदार खडाजंगी होऊन सर्व विषय मंजूर करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे हे होते, तर मुख्याधिकारी तानाजी नरळे यांची प्रमुख उपस्थिती होती. हुपरी शहरामधील पंचगंगा नदीकाठी तळणगे रस्ता आदींसह अनेक वसाहतीत अनेक पतदिवे काही दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत. या पतदिव्यांची दुरुस्ती व बदलण्यासाठी सरकारकडून निधी प्राप्त झालेला असताना नगर परिषदेने या प्रश्नी दिरंगाई करत असल्याचा आरोप नगरसेवक गणेश वाईंगडे यांनी केलाय. नगर परिषदेच्या 12 कर्मचाऱ्यांचा पगार गेल्या 8 महिन्यांपासून मिळाला नसल्याने येणाऱ्या सणासुदीच्या काळात अशा प्रकारे प्रशासन गंभीर का होत नाही असा सवाल नगरसेविका पूनम पाटील यांनी केला. या दोन्ही विषयांवर जोरदार चर्चा होऊन बंद पतदिवे बदलण्याचे आणि कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचे धनादेश 2 महिन्यात काढण्याचे आश्वासन मुख्याधिकारी तानाजी नरळे यांनी सभागृहात दिले. गेल्या 10 वर्षापासून प्रलंबित असलेल्या गट नंबर 925/4 या धरणग्रस्तांच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या जलकुंभास नागरिकांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला आहे. या प्रश्नी नगर परिषद प्रशासनाने कार्यवाही केली असा प्रश्न बाळासाहेब मुधाळे आणि पूनम पाटील यांनी उपस्थित केल्यानंतर सर्वच नगरसेवकांनी मोठमोठ्याने बोलण्यास सुरुवात केल्याने मोठ्या गोंधळास सुरुवात झाली. यावेळी नगरसेवक भरतराव लठ्ठे आणि दौलतराव पाटील यांच्या बरोबर मुधाळे व पाटील यांची वादावादी होऊन तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं. उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे आणि मुख्याधिकारी तानाजी नरळे यांनी या महत्वाच्या प्रश्नी संबंधित धरणग्रस्त वसाहतीतील नागरिकांशी चर्चा करून निर्णय घेण्याचं जाहीर केले. या गोंधळातच धोबीकट्टा दुरुस्ती व नवीन मागणी करून बांधकाम करणे, शहरातील सर्व अंतर्गत रस्त्यांचे पॅचवर्क करणे, बांधकाम विभागाकडे आर्किटेक्ट पॅनेल नेमणूक करणे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित सुधारणा योजनेतून अनुदान देणे, जलशुद्धीकरण केंद्रातील नवीन जलकुंभातून जुन्या वितरण व्यवस्थेत जोडणी करणे, पाणीपुरवठा गळती काढणे, ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मनुष्यबळ देणे आदी विषयांवर चर्चा करून विकास कामांना मंजुरी देण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत पक्षप्रदोत भरत लठ्ठे, सूरज बेडगे, दौलतराव पाटील, ऋतुजा गोंधळी, पूनम पाटील, बाळासाहेब मुधाळे, माया रावण, रेवती पाटील, सपना नलवडे, अमित जाधव, रफिक मुल्ला, संदीप वाईंगडे, गणेश वाईंगडे, शीतलताई कांबळे, अनिता मधाळे, अमर गजरे, माया रावण, सुप्रिया पालकर आदी उपस्थित होते. दरम्यान आजच्या सर्वसाधारण सभेस नगराध्यक्षा जयश्री गाठ व स्वीकृत नगरसेवक सुदर्शन खाडे हे अनुपस्थित होते. नगराध्यक्षा गाठ या आजारी असल्याने उपनगराध्यक्ष माळगे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा घेण्यात आली. तसेच स्वीकृत नगरसेवक सुदर्शन खाडे यांनी आपला 6 महिन्याचा कार्यकाल संपल्याने नेते मंडळी यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. महानकर न्यूजसाठी हुपरीहून सुनील घुनके.
पुलं मंजूर आहेत जो आहे त्यामध्ये 17-18 या आर्थिक वर्षासाठी 112, 18-19 या चालू वर्षासाठी 224 असे आपल्याला धरण बांधायचे. त्यामध्ये एकूण 4 घटक आहेत. आपल्या माहितीसाठी मुद्दा मी सांगतो. पहिला घटक आहे ISSR, आपण म्हणतो इन सिटू स्लम रिहॅबिलिटेशन, म्हणजे जिथं झोपडपट्टीमध्ये लोक राहतात आणि ज्यांची स्वतःची मालकीची जागा नाहीये त्यांचं त्याच ठिकाणी काही लोक तिथं राहत असतात, त्यांना दुसऱ्या ठिकाणी जायला नको असतं आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला घटक क्रमांक 1 मध्ये त्या लोकांच्यासाठी आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं झोपडपट्टी पुनर्वसनासाठी जी योजना आहे अशा पद्धतीचं आपल्याला त्यामध्ये जर लोक तयार झाले की आहे, जर पात्र असतील त्यामध्ये पात्रतेचा निकष 1 आहे